मनोज जरांगे हे एक नाव सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मागच्या काही वर्षांपासून मागच्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे. याचं कारण एकच आहे, ते म्हणजे मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला त्यांचा लढा. 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे हे अंतरवाली सराटी या गावामध्ये उपोषणासाठी बसले आणि याच उपोषणादरम्यान मनोज जरांगे आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांवरती त्या ठिकाणी एक प्रसंग उद्भवला आणि लाठीचार्ज झाला आणि त्यानंतर मनोज जरांगे यांचं जे आंदोलन होतं ते संपूर्ण महाराष्ट्रभरात चर्चेत आलं आणि त्यानंतर वेगवेगळ्या घटना घडत गेल्या. या सगळ्या घटनाक्रमाचा आपण आढावा घेणार आहोत. मी सध्या अंतरवाली सराटीपासून 1-3 किलोमीटर अंतरावरती उभा आहे. हा धुळे सोलापूर हायवे आणि याच हायवे पासून एक मध्ये 3 किलोमीटर आत मनोज जरांगे यांचा उद्या एक जाहीर सभेचा कार्यक्रम पार पडतोय आणि याच सगळ्या घटनाक्रमाचा आढावा आमचे जालन्याचे प्रतिनिधी रवी मुंडे सर घेत आहेत. आपण रवी सरांकडून जाणून घेणार आहोत की नेमकं उद्याच्या सभेसाठी काय प्रकारचं नियोजन इथं करण्यात आलेलं आहे, किती गर्दी होऊ शकते. रवी सर, सुधीर, खरं तर ह्या गर्दीचा अंदाज आणखी प्रशासनाकडून सुद्धा आपल्याला व्यक्त होताना दिसत नाहीये आणि मनोज जरांगेला आम्ही मागच्या गेल्या 8 दिवसापासून जेव्हा ही सभा घेणार असं जाहीर झालं तेव्हापासून मनोज जरांगे देखील या सभेचा अंदाज लावू शकत नाहीत. कारण त्यांचं असं म्हणणं असं आहे की गेल्या काही दिवसापासून आपणही आपल्या माध्यमातून पाहिलेलं आहे की एबीपी माझानं या आंदोलन अगदी सुरुवातीपासून कव्हर केलेलं आहे. वेगवेगळ्या ठिकाणी जसं मनोज जरांगे यांनी जवळपास 13 जिल्ह्यांचा दौरा केला, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात देखील ते फिरले. प्रत्येक ठिकाणी हजारोंच्या संख्येनं गर्दी मनोज जरांगेंच्या या आंदोलनासाठी होती, त्याला समर्थन देण्यासाठी होती आणि अर्थात ही मोठी गर्दी पाहता या ठिकाणी येणारा आंदोलकांचा जमाव किंवा प्रचंड मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊ शकतात अशा दृष्टीनेच तयारी या ठिकाणी प्रशासनानं देखील केलेली आहे. त्या गर्दीचा थोडासा आपण अंदाज जर घ्यायचा झालं तर मी तुला सांगेल की जवळपास 5 लाख पाण्याच्या बॉटल्स येथे आलेल्या आहेत. 50 टँकर आहेत 12,000 लिटरचे पाण्याचे. 10,000 स्वयंसेवक या ठिकाणी असणार आहेत. 1,000 लाऊडस्पीकर आहेत आणि 25 LED स्क्रीन असणार आहेत आणि 350 डॉक्टर आहेत, 300 नर्सिंगचा स्टाफ आहे, 110 ॲम्ब्युलन्स आहेत, 35 त्यातल्या कार्डियाक आहेत. म्हणजे एवढी मोठी जर तयारी आहे तर निश्चितपणे खूप मोठ्या संख्येने इथे मराठा आंदोलक या ठिकाणी एकत्रित येणार आहेत आणि अर्थात त्या दृष्टीने पोलिसांची तयारी आहे आणि आयोजक सुद्धा तशाच प्रकारे एवढ्या मोठ्या लोकांच्या संख्येची तयारी चांगल्या पद्धतीने होईल, त्यांना आवश्यक ती सेवा देऊ शकू या पद्धतीने कामाला लागली. त्यामुळे आपल्याला गर्दीचा अंदाज आपल्या प्रेक्षकांना देखील समजून येऊ शकतो. बरोबर, आपण आता इथे बघतोय या रस्त्यावरती बरेच जण आपल्याला आता इकडे बीडच्या बाजूने असेल, मागच्या जालन्याच्या बाजूने असेल, संभाजीनगरच्या बाजूने असेल, लोक आपल्याला या आंदोलनासाठी या उद्याच्या सभेसाठी जमताना दिसत आहेत. एक वाहतुकीचं नियोजन जर आपण पाहिलं तर काय सध्या परिस्थिती? आपण सध्या इथे आता या धुळे सोलापूर महामार्गावरती उभे, पार्किंगची व्यवस्था काय करण्यात आलेली आहे? सुधीर, खरं तर खूप मोठ्या प्रमाणावरती वाहनं या ठिकाणी येणार आहेत आणि जवळपास 80 एकरावरती या ठिकाणी 4 ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. धुळे सोलापूर महामार्गावरती बीडकडून येणारे जी वाहनं आहेत त्यांना पर्यायी मार्ग छत्रपती संभाजीकडे जाण्यासाठी दिलेला आहे. पाटलसिंगी मार्गे ते पैठण मार्गे ते छत्रपती संभाजीनगरकडे जातील. म्हणजे वाहतूक व्यवस्थेमध्ये अत्यावश्यक बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि इथली गैरसोय म्हणजे जो धुळे सोलापूर महामार्ग आहे त्यावरती खूप मोठ्या प्रमाणात लोड येऊ शकतो. म्हणजे जालन्याकडून येणारी वाहनं असतील किंवा छत्रपती संभाजीनगर करून बीडकडे जाणारी असतील किंवा बीड करून छत्रपती संभाजीनगर नगरकडे जाणारी जी वाहनं असतील त्याला कुठेतरी अडथळा होईल या दृष्टीने वाहतुकीमध्ये बदल करण्यात आलेला आहे. आणि आपण पार्किंगची व्यवस्था बघितली तर ज्या ग्राउंड सभास्थळ आहे त्यापासून बाजूला समजा 80 एकर परिसरावरती पार्किंगची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आपण आता थोडंसं मनोज जरांगे यांच्याबद्दलही जाणून घेऊ. गोदाकाठचा हा सगळा 123 गावांचा हा एक समूह म्हणता येईल आपल्याला. यात सगळ्या गावांचा मनोज जरांगे यांना कुठेतरी एक पाठिंबा आहे आणि त्यांच्याच ताकदीवर हे आंदोलन सुरू आहे. एक मध्ये असा सुद्धा आरोप झाला जरांगेंवरती की 7 कोटी रुपये गोळा केले वगैरे या सगळ्या आयोजनासाठी. तुम्ही काय पाहिलं की या आयोजन नेमकं हे कसं सुरू आहे, कोण हे सगळं करतंय? ह्याचं जर सुरुवात आपण बघितली तर 29 ऑगस्टला म्हणजे पैठण फाटा येथे ह्या आंदोलनाला सुरुवात झाली. खरं तर मनोज जरांगे यांचे गोदाकाठच्या परिसरामध्ये खास करून अंबड तालुक्यामध्ये जालना जिल्ह्यातल्या यापूर्वी अनेक आंदोलनं झाली, अर्थात ही सगळी आरक्षणविषयक आंदोलनच होती. त्यामुळे या आंदोलन इथल्या स्थानिक पातळीवरती लोकांना नवीन नव्हतं की त्यांचा लढा हा काही नवीन नव्हता. ते मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सातत्याने
वेगवेगळ्या मार्गातून आंदोलन करत होती. 29 ऑगस्ट जे आंदोलन होतं ते निर्णायक यासाठी होतं की त्या दिवशी खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी समाज एकटवलेला होता आणि त्यामागची पार्श्वभूमी अशी होती की मनोज जरांगे यांनी अगोदरच जाहीर केल्याप्रमाणे त्यांनी यापूर्वीही गोदाकाठचा परिसर गेली 15 वर्ष पायाखाली तुडवलेला आहे. या संपूर्ण गावामध्ये त्यांची ओळख आहे आणि प्रत्येक गावातल्या व्यक्तीशी त्यांचा संपर्क आहे आणि हे 123 गावांनी एकत्रित मिळून तयार केलेलं हे आंदोलन आहे. अर्थात मनोज जरांगे यांनी स्पष्ट करत असं सांगितलेलं आहे की या गावाव्यतिरिक्त मी एक पैसाही दुसरीकडला कुठेही घेतलेला नाही. म्हणजे ह्या संपूर्ण गोदाकाठच्या गावातल्या लोकांनी या आंदोलनासाठी पैसा उभा केला असं त्यांचं म्हणणं आहे. अर्थात भुजबळांनी जो आरोप त्यांच्यावरती केलाय त्यांना प्रत्युत्तर त्यांनी असंच प्रकारे दिलेला आहे की या गावातून हे सगळा पैसा त्यांच्या लोकांनी त्यांच्या ओळखीच्या लोकांनी समाजातील काही महत्वाच्या आणि दानशूर लोकांनी कष्टकऱ्यांनी शेतकऱ्यांनी देखील त्यांना पैसा दिलाय असं मनोज जरांगे वारंवार सांगत आहेत. मागच्या काही दिवसापासून देखील आपल्याला अनेकांचा प्रश्न अगदी भुजबळांनी प्रश्न उपस्थित करण्या अगोदर पत्रकारांनी देखील त्यांना हा प्रश्न उपस्थित केलेला होता आणि ह्या 123 गावांनीच हे सगळं तयार केलेलं आहे. सगळा कार्यक्रम त्यांनीच नियोजित केलेला आहे आणि एक सेवा म्हणून इतर भागातून येणाऱ्या मराठा समाजाच्या लोकांची ही 123 गावं सेवा करणार आहेत. आणि याशिवाय गावातली जी लोक आहेत मंदिराच्या ठिकाणी पाण्याची जेवणाची मी तेच विचारणार पुढचा प्रश्न जेवणाची वगैरे काय व्यवस्था. आता खरं तर आपण जर जालन्याकडून इथे येत असू किंवा छत्रपती संभाजीनगरकडून जर येत असू तर अनेक ठिकाणी काही स्टॉल या ठिकाणी जेवणाची लावलेली आहेत. काही खानावळीवाले किंवा हॉटेलची लोक सुद्धा स्वतःहून काही लोकांना अन्न देणार आहेत ती सेवा करणार आहेत असं देखील माहिती मिळत आहे. आणि मनोज जरांगे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितलेलं की आजूबाजूच्या सर्व गावांना त्यांनी तीच विनंती केली की बाबा आपल्या घरी येणारे हे सर्व पाहुणे आहेत त्यांची कुठेतरी गैरसोय होऊ नये. मंदिर असेल गावातली शाळा असेल या ठिकाणी जेवणाची पाण्याची आणि राहण्याची सुद्धा. कारण आज देखील लोक आता आपण पाहतोय की आपल्या बाजूला सुद्धा ही लोक या ठिकाणी एकत्रित येऊ लागलेले आहेत. वाहनांच्या रांगा आहेत आणि त्या सभास्थळी किंवा सभास्थळ बघून कुठेतरी नियोजित ठिकाणी त्यांचा मुक्काम होईल अशा पद्धतीची सोय ते करत आहेत. म्हणजे मंदिर शाळा अशा आजूबाजूच्या गावच्या परिसरामध्ये नागरिक देखील ही सेवा बजावण्यासाठी तयार आहेत आणि जमेल त्या ठिकाणी ही लोक या एकत्रित येतील आणि उद्या सकाळी सभेला गर्दी करतील अशा प्रकारचं दृश्य आपल्याला तरी पाहायला मिळतं. तर एकूणच मागच्या जवळपास 2.5 महिन्यांची ही सगळी टाइमलाईनच आपल्याला रवी मुंडे सरांनी सांगितलेली आहे. उद्याच्या या सभेकडे आता राज्याचं लक्ष लागलेलं आहे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील त्याचबरोबर स्वतः गिरीश महाजन ज्यांना संकटमोचक म्हटलं आता अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ते लक्ष देत असतात ते सुद्धा इथे येऊन गेलेत. बरेच मातब्बर नेते या ठिकाणी येऊन मनोज जरांगे यांची समजूत घालण्याचा प्रयत्न त्यांनी केला मात्र आजपर्यंत तरी मनोज जरांगे आपल्या भूमिकेवर ठाम होते आणि इथून पुढे देखील ते नेमका काय भूमिका घेणार ते पुढे काय निर्णय घेणार 24 तारखेच्या अल्टिमेटम नंतर पुढचं पाऊल त्यांचं काय असणार हे सगळे आपल्याला उद्याच्या या सभेतून समजणार आहे. या सभेबद्दलचे प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत एबीपी माझाच्या फेसबुक लाईव्ह मधून त्याचबरोबर वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मधून पोहोचवत राहणार आहोत. पुरताच इथेच थांबूयात. सुधीर काकडे आणि रवी मुंडेसह कॅमेरामॅन काकासाहेब कांबळे अंतरवाली सराठी जालना. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.